एक होता व्यापारी, त्याला दोन बायका होत्या। मोठीला तेजीमोला नावाची सुंदर मुलगी होती, ती बापाची फार लाडकी होती, धाकटीला मूल नव्हते। पुढे तेजीमोलाची आई वारली। सावत्र आई वरकरणी मुलीची लाड करायची, पण मनातून मात्र ती तिला पाण्यात पाहायची। एकदा व्यापाऱ्याला कामानिमित्त काही महिने बाहेर गावी जावे लागले। जाताना त्याने बायकोला सांगितले, मुलीला नीट वागव। तो गेल्यावर ती सावत्र आई मुलीला बरोबरीने छळू लागली। तिला नुसते बोलून, शिवे देऊन किंवा मारून काही उपयोग नाही। तिला मारून या जगातून नाहीसे करण्याचा निश्चय तिने केला। एकदा तेजी मुलाला एका मैत्रिणीच्या लग्नाला जायचे होते। तिचा बाप तेजी मुलाचा बापाचा मित्र होता। आमंत्रण आल्यावर सावत्र आई म्हणाली, जा हो, 4 दिवस आनंदात राहा, मी तुला चांगली साडी चोळी देते। तिने जरीची साडी आणि रेशमाने भरलेली चोळी तिला काढून दिली। तेजी मुलाला फार आनंद झाला। आईने साडीचे गाठोडे वेगळे बांधले, त्या साडीत तिने एक निखारा ठेवला, चोळीचे दुसरे गाठोडे बांधले, त्यात एक उंदीर ठेवला। ती गाठोडी नोकराजवळ देऊन तेजी मुला लग्नाला गेली। लग्नाच्या वेळी साडी नेसायची वेळी तिने गाठोडे सोडले, तर साडीला वरपासून खालपर्यंत जळून भोके पडली होती। चोळी उंदराने संबंध कुरतडून टाकली होती। आई रागावेल म्हणून बिचारी रडू लागली। तिच्याबरोबर जी दासी आली होती तिने तिला दुसरी साधी साडी चोळी दिली। लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर तेजी मुला घरी आली, तेव्हा सावत्र आईने तिला साडी चोळीचा सत्यानाश केल्याबद्दल खूप शिव्या दिल्या, गालगुच्चे घेतले, मारले, तेवढ्याने तिचे समाधान झाले नाही। भात काढण्याची लाट ओवरीत होती, भात काढायला आईने काढले, तेजी मुलाला भात सारायला बसवले। काढताना आईने तेजी मुलाचा एक हात चेचून टाकला आणि तिला दुसऱ्या हाताने भात सारायला सांगितले। मग तिचा दुसरा हात चेचला आणि उजव्या पायाने भात सारायला सांगितले। मग तो पाय चेचला आणि डाव्या पायाने भात सारायला सांगितले। तो पाय चेचल्यावर डोक्याने भात सारायला सांगितले। डोके चेचले आणि तेजी मुला मेली। त्या दुष्ट बाईने तिचे प्रेत ओवरीत पुरले आणि मग ती तिकडे फिरकली नाही, पण ते जागेतून एक भोपळीचा वेल उगवला, घराच्या छतावर पसरला, त्याला मोठमोठे भोपळे लागले। एकदा एका भिकारणीने ते भोपळे बघितले आणि तिने तेजी मुलाच्या सावत्र आईकडे एक भोपळा मागितला। त्या बाईला आश्चर्य वाटले, कारण बागेत भोपळ्यांचा वेलच नव्हता। कित्येक दिवसात काढण्याच्या ओनीकडे ती फिरकली नव्हती। भिकारणीने सांगितल्यावर ती म्हणाली, बाई, माझ्या बागेत कुठे आहे भोपळा? भिकारीण म्हणाली, काढण्याच्या ओरीवर वेल आहे, त्याला भोपळे लागले आहेत ना? सावत्र आई म्हणाली, जा तर मग मी घे हवे तेवढे भोपळे। भिकारीण भोपळीच्या वेलाजवळ गेली आणि भोपळ्याला हात लावणार, इतक्यात तो वेल करून स्वरात म्हणाला, भिकारीण बाई, नको शिवू मला, नको हात लावू माझ्या भोपळ्याला। साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी ग मजला मारिले। भिकारीण फार घाबरली। ती मालकिनीला म्हणाली, बाई, भोपळ्याचा वेल गातोय, मला नको भोपळा बिपळा, मी जाते। सावत्र आई समजली, तिने तो वेल उपटला आणि भोपळ्यासकट तुकडे करून बागेच्या एका कोपऱ्यात फेकून दिला। त्यातून एक डाळिंबाचे झाड निघाले, सुंदर डाळिंबाने भरून गेले। एका गवळ्याच्या पोऱ्याने ती पाहिले, डाळिंबे खायचा मोह त्याला अनावर झाला। त्यांनी मालकिनीला विचारले, आम्हाला तुमचे झाडावरचे डाळिंब देता का? डाळिंब बागेत तर नाही, देऊ कुठले? बाई, बागेच्या कोपऱ्यात झाड आहे, जा तर मग निघे डाळिंब। ते मुलगे डाळिंब काढायला गेले, तेव्हा ती डाळिंबी करुण स्वराने म्हणाली, गवळी दादांनो, नका शिवू मला, नका हात लावू माझ्या डाळिंबाला। साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी हो,
मजला मारिली। हे करुण गाणे ऐकून त्या मुलांना हे झाड भारले आहे असे वाटले। भूताच्या भीतीने ती मुले तिथून पळाली आणि त्यांनी तेजी मोलाच्या सावत्र आईला ही गोष्ट सांगितली। त्या बाईने मग डाळिंबीचे झाड उखडले आणि नदीत फेकून दिले। ते झाड नदीतून वाहत गेले। नदीत एका उथळ जागेत ते आले आणि त्याचे सुंदर कमळाचे फुलात रूपांतर झाले। त्याचवेळी तेजी मोलाचा बाप आपले काम उरकून नदीतून नावेतून घरी निघाला होता। ते फूल पाहून त्याला ते इतके आवडले की त्याने ते होडी वळवणाऱ्या नावाड्याला तोडायला सांगितले। पण ते फूल म्हणाले, नावाडी दादा रे, नको शिवू मला, नको हात लावू माझ्या कमळाला। साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी रे मजला मारिले। हे गाणे ऐकून नावाडी भ्याला आणि त्याने मालकाला ही गोष्ट सांगितली। तेव्हा आपणच हे फूल तोडावे म्हणून तो व्यापारी त्या फुलाजवळ गेला। तेव्हा ते फूल म्हणाले, बापा माझ्या बापा, नको शिवू मला, नको नको तोडू माझ्या कमळाला। साडीसाठी सावत्र आईने ठेचले, तेजी मुला मी रे मजला मारिले। व्यापाऱ्याला आपल्या बायकोचा स्वभाव चांगलाच माहीत होता। तेव्हा त्याने आपल्या तोंडातला विडा काढून डाव्या हातात धरला आणि उजव्या हातात एक लाडू धरून तो म्हणाला, जर तू माझी तेजी मुला असशील तर तू साळंकी होऊन माझ्या हातातला विडा खाशील, जर तू दुसरी कुणी असशील तर तू लाडू खाशील। ताबडतोब त्या फुलाचे साळुंकीत रूपांतर झाले। ती साळुंकी बापाच्या हातातला विडा खाऊ लागली। त्याने तिला पिंजऱ्यात ठेवले आणि घरी आणले। पण घरी आल्याबरोबर त्याने बायकोला विचारले, तेजी मुला कुठे आहे? मामाच्या घरी गेली। पण नवऱ्याने तिच्यावर प्रश्नांचा असा काही भडीमार केला की तिची भंभीरी उडाली आणि त्यातून खरी हकीकत बाहेर पडली। त्याबरोबर व्यापाऱ्याने एक पंचा त्या साळुंकीवर टाकला आणि तो म्हणाला, जर तू माझी तेजी मुला असशील तर तू आपले माणसाचे रूप घे ह्या पंचानेस। त्याबरोबर तेजी मुला जशीच्या तशीच त्याच्यासमोर उभी राहिली। व्यापाऱ्याने बायकोला घरातून हाकलून दिले। तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।